ब्रॉट टू यू बाय विगार्ड. लोकनेते दिवंगत विनायक मेटे साहेब यांची आज 61वी जयंती आहे. माझ्यासोबत डॉक्टर ज्योती मेटे आहेत. ताई, काय भावना आहेत आज? खरं तर 61 आहे साहेबांची जयंती महोत्सव. दुर्दैवाने साहेबांची 61 आम्ही जयंती रूपाने साजरी करतोय. खरं म्हणजे वाढदिवस आणि जयंती हे माणसाच्या आयुष्यातले दोन अविभाज्य भाग आहेत. आमच्या दुर्दैवाने जयंती आमच्या वाट्याला आली आहे, परंतु मला शिवसंग्रामच्या मावळ्यांचा सार्थ अभिमान आहे. ज्या पद्धतीने साहेबांचे वाढदिवस साजरे व्हायचे त्याच पद्धतीने किंबहुना काकणभर सरसच साहेबांची ही जयंती साहेबांच्या मावळ्यांनी यावर्षी पूर्ण महाराष्ट्रभर साजरी केलेली आहे. ही जयंती कृतज्ञता सप्ताह या ही एक थीम घेऊन साजरी केलेली आहे. आणि या कृतज्ञता सप्ताहामध्ये जे विविध उपक्रम शिवसंग्रामतर्फे राबविण्यात आले त्या अनोख्या उपक्रमांमधून साहेबांना ही एक आदरांजली वाहिलेली आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ स्टेबल. और नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबिलाईजर का चमत्कार. आणि त्याचबरोबर या सगळ्या मावळ्यांनी पण केलेलं आहे साहेबांचं अपूर्ण काम पूर्णत्वास नेण्याचा. राज्यामध्ये सध्या राजकीय अस्वस्थ आहे, त्याचबरोबर सामाजिक देखील अस्वस्थता आहे. साहेब जेव्हा राहायचे सलोखा दाखवण्यासाठी, सलोखाबद्दी ठेवण्यासाठी मैदानात उतरायचे. साहेबांच्या स्वप्नपूर्तीतले, साहेबांच्या डोळ्यातला हा महाराष्ट्र आहे असं वाटतं. निश्चितच नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किंवा स्मरत पण असेल की साहेबांनी कायम, म्हणजे साहेबांनी मराठा समाजासाठी काम केलं, परंतु त्याचबरोबर ज्या जातीत जन्मलो त्या जातीसाठी किंवा त्या जातीच्या समस्या दूर करण्यासाठी काम करण्यामध्ये त्यांनी कधी कमीपणा मानला नाही. पण त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या कामाचा गाभा वंचित, दीनदुबळा आणि शोषित किंवा थोडक्यात विस्थापित समाज ठेवला होता. त्यामुळे अशा प्रकारची अस्वस्थता साहेबांनी कुठल्याही समाजाची मागणी पूर्णत्वाला नेताना किंवा लावून धरताना निर्माण होऊ दिली नाही हे अवघ्या महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. बीड विधानसभेमध्ये अवघ्या काही मतांनी साहेबांचा पराभव झाला होता. त्याची स्वप्नपूर्ती तुम्ही करावं असं इथल्या तुमच्या समर्थकांचं, कार्यकर्त्यांचं म्हणणं येतं. निश्चितच गेले काही दिवस हा माझ्यावरती सातत्याने दबाव वाढतो आहे की 2014 पराभवाची साहेबांनी जी काही कारणमीमांसा असेल ती केलीच असणार आहे, परंतु आता ह्या सगळ्या समर्थकांचं मला ते साहेबांचं अपूर्ण राहिलेलं पूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतिशय आग्रह आहे. साधारणतः बीडसह किती जागेवरती शिवसंग्राम या विधानसभा निवडणूक रिंगणात उतरे? सद्यस्थितीमध्ये तर आम्ही 3-5 जागांवरती लक्ष केंद्रित करतो आहोत आणि याबाबतीत आमचे प्रदेशाध्यक्ष लवकरच भूमिका स्पष्ट करणार आहेत. आज मनोज जरांगे पाटील देखील अभिवादन करण्यासाठी येतात, अपेक्षा आहेत सोबत राहण्याच्या? मुळामध्ये मी ह्याकडे समाजाच्या एका नेत्याने दुसऱ्या लोकनेत्याला अर्पित केलेली आदरांजली असं पाहते. आणि निश्चितच म्हणजे समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी जी व्यक्ती कार्यरत होती आणि आज जी कार्यरत आहे त्या सगळ्यांना हातात हात घालूनच जायचं आहे. आज काय संकल्प आहे साहेबांच्या जयंतीनिमित्त? साहेबांच्या जयंतीनिमित्त एकमेव संकल्प असणार आहे साहेबांची राहिलेली कामं पूर्णत्वास नेणे. नक्कीच साहेबांची जी स्वप्नपूर्ती आहे ती आता मी तयार करण्याचा संकल्प जो आहे, जो वसा आहे, तुम्ही आता हाती घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर शिवसंग्रामचे जे मावळे आहेत त्यांनी देखील कुठं ना कुठं आता खांद्याला खांदा देत पुढे येण्याचं काम करतायत असंही डॉक्टर ज्योती विनायकराव मेटे हे सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.